आता आम्ही आलो कुर्ल्याला आणि आता इंटरव्यूला झाले. अरे ऊपर 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 चलो अंदर जाने दो रे बच्चों. तर आता आम्ही चढलो डबल डेकर बस मध्ये. अरे यार सही है रे. एकदम पुढच्या नंबरची तरीकडनं वर्तून पण व्ह्यू मस्त असते. डबल डेकर बस बोला मिली गई. मैं तो पहली बार बैठ रहा हूँ रे. हाँ टिकट बॉटल नहीं साहिल के इंटरव्यू में जाने का फायदा. अरे ट्रैफिक है सब वैसा था ना ट्रैफिक है. अरे ब्रिज भी छोटा है ये सुना है ना जायला कहाँ पे थे हम लोग. कहाँ पे है तू समझ जरा गौर. हम लोग बस में बैठे डबल डेकर. एक साहिल भाई इंटरव्यू देने जा रहे. साहिल इंटरव्यू देने जा रहे. ड्राइवर मैं हूँ. ड्राइवर मैं हूँ. ड्राइवर मैं ही चला रहा हूँ. देख गाड़ी हम लोग ही बैठे और हम लोग ही चला रहे इधर. हाँ स्टार्टिंग में ही बैठ रहे. देख व्लॉगिंग चालू इधर. हम लोग खुद ही अभी चला रहे हैं. अभी बस बेस का हमारे पास ठेका दे दिया सरकार ने. सरकार ने बोला तुम लोग चलाओ बस. अरे तेको भी आना चाहिए था रे. अरे इकडे आता फरायला दिसली आपल्याला. अरे अंदर नाही जाणार ना. हाँ गल एक्टिव है क्या सही गाड़ी है. नहीं नहीं जो एक्टिव है ना इधर साइड खड़ा रहेगा एक्टिव. साहिल अब 50,000 महीने का कमाएगा. 50,000 लेकर विशाल की तरह है ना. कितना खर्च किया. 50 तो बहुत कम है. बहुत कम है. स्टार्टिंग 50 क्या 50 होगा तो तू तो बोली मत. क्या कहाँ तक जाएगा तू. स्टार्टिंग 50 बोला तो घर है. घर है घर है. देख उसका नाम ही है धीरूभाई अंबानी स्क्वायर. हाँ जान दे वो बड़े लोग. वो बड़े लोग अपन आज सुबह से अगर ऐसे नहीं अगर नहीं एक दिन अपन पूरा मुंबई दर्शन किए तो क्या व्लॉग. तर आताच इंटरव्ह्यू संपला आणि आपण घरी चाललो. पण परत कोला त्याच्या तरी परत डबल डेकर बसून वरती जाते खरी वरतीच वरती खाली बिलकुल अच्छा.
जगह नहीं होगा। जसं की आताच मी घरी पोचलोय, पूर्ण दिवसभर बाहेर फिरून फिरून कुठे कुठे गेलेलो। तर त्या साहिलचा तर इंटरव्ह्यू तर झाला आज आणि तो सिलेक्ट पण झाला। त्याला आता 2 दिवसांनी कॉल येईल, तेव्हा आपण बघू त्याचा कुठे कामाला जातो ते पण मी तुम्हाला दाखवेलच। तर आता मला झोप पण खूप आली आहे आणि आता 11 वाजून गेलेलो आहे। आता उद्याचा एक्झाम नाही म्हणून आज झोपायला तरी भेटते। आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कुठे परत बाहेर जाऊ तेव्हा। आणि मी पण दिले जॉबसाठी, आपण पार्ट टाईम दिले ते पण बघू। जर कुठे जायचं ठरलं तर मी ब्लॉग त्याचा टाकेलच। तोपर्यंत बाय।